नमस्कार, मी मेडियरमा विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात एका तरुणाने आपल्या 50 वर्षीय आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। पोलिसांनी बुधवारी या संदर्भात माहिती दिली। विक्रमगड परिसरात मंगळवारी संध्याकाळी ही घटना घडली असून 30 वर्षीय आरोपीला बुधवारी अटक करण्यात आली आहे। सरकारी योजनेअंतर्गत घर बांधण्यावरून आरोपीचा त्याच्या वडिलांशी वाद होता। यावरून मंगळवारी आरोपीने वडिलांना बेदम मारहाण केली। पोलीस प्रवक्ते सचिन नावडकर यांनी सांगितले की जेव्हा त्याच्या आईने तिच्या पतीला वाचवण्यासाठी मध्यस्थी केली तेव्हा आरोपीने तिच्यावर छताच्या फरशाने हल्ला केला आणि तिची हत्या केली। आरोपीच्या शेजाऱ्यांनी स्थानिक पोलिसांना घटनेसंदर्भात माहिती दिली। त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठले आणि मृतदेह पोस्टमार्टमसाठी सरकारी रुग्णालयात पाठवला। मृत महिलेच्या पतीच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जन्म देणाऱ्या आईलाच या निर्दयी मुलाने कायमचं संपवलं। मनाला सुन्न करणाऱ्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे।